अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर न्यू इंग्लिश स्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक डी आर चौधरी हे शाळेची रद्दी विक्री प्रकरणात आरोपी असल्याकारणाने त्यांना पुन्हा प्रभारी मुख्याध्यापक पदी मंजुरी दिल्यामुळे त्यांची ही प्रभारी मुख्याध्यापक पदाची नियुक्ती रद्द करण्यासाठी बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संसद यांच्या वतीने जिल्हा परिषद जळगाव येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले। बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी डेप्युटी सीईओ रणदिवे व शिक्षण अधिकारी भास्कर पाटील आले होते। त्यांच्या चर्चा सुरू असताना उपोषणकर्त्यांच्या समर्थनार्थ आलेल्यांनी चोराच्या हातात चाव्या दिल्या अशा केलेल्या वक्तव्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। शुद्धधन सोनवणे, बिरुड सर आणि इंगळे सर यांनी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिलेल्या मान्यता रद्द करण्याचा आग्रह धरल्यामुळे हतबल झालेले अधिकारी पुन्हा दिलेला आदेश रद्द करावा की नाही या चर्चेसाठी मुख्याधिकारी यांच्या दालनात गेले आणि चर्चा करून पुन्हा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे सर व इतर पदाधिकाऱ्यांसह आले असता जामनेर एज्युकेशन संस्थेचे चेअरमन यांनी त्यांना धारेवर धरले। तेव्हा देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। रात्री उशिरापर्यंत चाललेल्या तुतुमेमेनंतरही उपोषणकर्ते नाराज असल्यामुळे उपोषणकर्ते साखळी उपोषणाची तयारी करीत आहेत। चार कुणाल द्यायचं निवेदन आहे ना? निवेदन चोराला चार दिला, चोराला काय झालं साहेब? मी काय चोरा चोरा ते तुम्ही नफा आला का? तो तुम्ही न बघितला का? हा चोरा देतो मला, जे आहे ते चुकीचं झालंय, जे झालं ते चुकीचं राहिले, कायदा हातात नको घ्यायला लावा। तुम्ही शिकेल हा माझे ना, हा तुम्ही शिकेल सगळे लोक, हा माझे जे लोक करायला लावा, जे आम्ही करत नाही ते यांना बाहेर काढा, पहिले यांना बाहेर काढा, पहिले एक मिनिट यांना बाहेर काढा, कोण येते तुमचा संबंध नाही इथं बोलू, यांना पहिला बाहेर काढू, आम्ही बोलू, आम्ही चर्चा करू, तुमचं काम बोलूया, आम्ही साहेबाशी तुम्हाला चर्चे फिसकून चला बाहेर काढा, पहिल्यांदा यांना पहिला बाहेर काढा, आम्ही बोलणार आहे तोपर्यंत विनंती मानायला तयार नाही। हा काय प्रकार आहे? कसं हे तुम्ही शिष्टमंडळ आलेलं आहे ना, ते तुमच्या सोबत आलेले आहेत का? नाही तुम्ही बाहेर जा, पहिले आपल्याला मुद्दा माहित नाही का बोलायचं? आम्ही वारंवार आपले शिक्षणाधिकारी साहेब आमच्या बी जे पाटील साहेबांना विनंती केलेल्या आहेत आणि हे प्रकरण खूप 3 महिन्यापासून प्रलंबित आहे। त्या ठिकाणी जो प्रभारी मुख्याध्यापक होता त्यांची मूळ नेमणूक न्यू इंग्लिश स्कूल फतेपूरला असताना त्यांची बदली केली जाते विदाऊट ठरावाने, विदाऊट प्रस्तावाने, त्यांना प्रमोशन बी पदोन्नतही दिली जाते विदाऊट ठरावाने, विदाऊट याने। आता मला म्हणायचं हे कोणतं प्रेम आहे यांचं त्यांच्यावर की ज्यांना विदाऊट ठराव आणि प्रस्तावाच्या मान्यता दिल्या जातात, झालं हे एक मान्य आहे। त्यांनी तिथं रद्दी व्यवहारामध्ये
जी अनियमितता झाली हे शिक्षण डिपार्टमेंटने आपल्या शिक्षणाधिकारी कार्यालयाने मान्य केलेलं आहे. स्वतः चौकशी करून आली तिथं की त्यांनी अनियमितता केलेली आहे, भ्रष्टाचार केलेला आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल असताना 20 दिवस ते फरार होते. दरम्यान त्यांनी स्वतः त्याच कार्यालयाने तिथले सेवाज्येष्ठ जे शिक्षक आहेत SP माजल त्यांना प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मान्यता दिली. आता ती मान्यता ज्यांचा काही संबंध नाही त्यांच्या सूचनेवर ती मान्यता रद्द केली जाते. आता मला एकच म्हणायचं आहे, तेव्हापासून तर 3 महिन्यापर्यंत ते प्रकरण प्रलंबित राहिलं. दरम्यान हे जी मंडळी आहे हे त्यांना जामीन मिळाला ते बाहेर आली. बाहेर आल्यानंतर ते क्लेम करायला लागले की आता आम्हाला पाहिजे. आता आमचं असं म्हणणं आहे की मंत्रालयामध्ये सुद्धा हा विषय गेला. शालेय शिक्षण मंत्री वर्षाताईंनी सांगितलं की ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना हे देऊ नका, स्वच्छ चारित्र्याच्या माणसांना द्यायला गेला पाहिजे. तरी सुद्धा आता 3 महिने जरी एवढं प्रलंबित यांनी ठेवलं तर पुन्हा त्याला काय माणसाला द्यायला गेलं पाहिजे. त्यांना म्हणजे मान्यता देणं संचालकांशी बोलले नाही. हे दूरध्वनी वरून झाला का लेखी पत्र आहे तुमच्याकडे दिनकर पाटला? नाही 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 पत्र तुम्हाला जसं आपण या ठिकाणी सुनावणी झाली तुम्हाला एक अवर सचिवाचं पत्र आलेलं आहे. पण तिथं प्रत्यक्षात ठरलं ना आपलं, आपण होतो ना तिथं साहेब, आम्ही स्वतः तिथं होतो. त्याच्यावर आणि साहेब हा जो गुन्हा आहे तो शाळेमध्येच घडलेला आहे आणि त्यामुळे तो गुन्हा शाळेशी संबंधित असल्यामुळे त्या ठिकाणी जे कार्यालय आहे तिथं सगळे त्यांचे डॉक्युमेंट आहेत. आणि एवढंच नाही तर या मुख्याध्यापकाने प्रभारी मुख्याध्यापकांनी तिथं 6 लोकांना त्यांनी विनाअनुदान तोडून अनुदानितवर देताना मोठा यांनी गैरव्यवहार केलेला आहे हे पण त्यामध्ये सामील आहे. आणि दिलंय त्यांना चार्ज काढायचा काढायचा आपण बस एवढं आपण म्हणजे त्यांना दुसरा भरपूर लोक आहेत ना तिथं, तुम्ही ते काय पाहताय मग तिथं म्हणजे यांचं काय त्याच्यावर विशेष प्रेम चार्ज घ्यायच्या मागचं कारण काय? आम्हाला 10 लोक आहेत ना सर्व झालं, कुलूप खोलल्या, खुर्च्या झाल्या, नंतर दुसरी टेबल बातमी दिली की मग नाव चुकीचं गेले परत येईन ऑर्डर दुरुस्त करून दिली. याच्या मागचं काय कारण सर? जो माणूस अक्षरशः चोऱ्या करतो चोर कोर्टामध्ये पैसे भरतो त्याला परत देत आहे विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार? आणि आमचं म्हणणं साहेब एवढं आहे शिक्षण विभागाचा बी सेन्स ऑफ जस्टिस जागी पाहिजे ना. अशा दोषी माणसाला जर तुम्ही देत असाल सरळ विषय तुम्ही गुन्हेगारीला साथ देणार आहे का? आम्ही कायदा हातात घ्यायचा का? तुम्ही सांगा, तुम्ही शिकलेले सर्वरलेले सर्व व्यवस्थित लोक क्लासवन अधिकारी आहे, तुम्हाला सांग यांना शोभतं का असं? आम्ही याच्या अगोदर 5 वेळा 10 वेळा येऊन भेटलो मी यांना की साहेब जे योग्य असेल ते करा, फक्त आमचं काय म्हणणं आहे, आम्ही जे सांगतो ते नको पण जे योग्य आहे ते करा. काय नियमात गुन्हेगाराला एक व्हिडिओ शूटिंग आहे तर त्यांनी जे केलेलं आहे की जे ते व्हिडिओ शूटिंग पूर्ण आहे तुम्ही पहा, ते जर त्याच्यामध्ये दोषी नसतील तर तुम्ही ते करणार ते करा आम्ही मान्य, पण दोषी आहेत त्याच्यामध्ये व्हिडिओ शूटिंग आहे त्याची. तुम्ही बोलले का साहेब मी हा गुन्हेगार लोकांवर देणार नाही बोलले का तुम्ही? प्रोसिडिंग मध्ये आला नाही ना तसं मला अडचण आहे. प्रोसिडिंगचं काय पाहिजे? तुम्हाला व्हिडिओ शूटिंग दिलेलं आहे, पुरावा आहे, आणखी काय पाहिजे? उद्यापासून आम्ही शाळा बंद करून टाकू. मी एक पालक म्हणून सांगतो, संचालक म्हणून सांगत नाही, शाळेत एकही विद्यार्थी मी परीक्षाही उभे देणार. तुम्हाला जसं वाटेल तसं करा, गुन्हे दाखल करा, गुन्हे करा, आम्ही तयार आहे, जे होईल ते होईल. एकदम तुम्ही बाहेरून अभ्यास घ्या, माहिती घ्या, मी खोटं सांगितलं असेल तर. या 4 वर्षात वाटोळं झालं जिल्ह्यामध्ये नाव नाही महाराष्ट्रामध्ये नाव इंग्लिश स्कूल जामनेर म्हटलं की अरे याच्या मुलाची शपथ कावून सांगितली आम्हाला की मी चोराच्या हातात चाव्या देणार म्हणून इथपर्यंत सांगितलं सर यांनी. आम्ही पाठपुरावा करताना त्याच्यावर असे किती एजंट
टोटल 10 लोक वरिष्ठांमध्ये कुलकर्णी येतो हा त्यांनी लिहून दिलेलं मला या पदाची जनतेनं एसपी मारेन सगळं उघडं करीन म्हणून ते ज्याच्यावर गुन्हे दाखल असं म्हणतात हो ना मग आमचं काय म्हणणं आहे सर ज्यांच्यावर गुन्हे दाखल त्यांना सोडून द्या बाकी तुम्ही ज्याच्यावर गुन्हे दाखल झाले कुठल्याही प्रकारचे कुठल्या पदावर राहत आहे तो प्रभारी मुख्याध्यापक यांच्याकडे अर्ज करतो प्रभारी मुख्याध्यापक द्यावा म्हणून स्वतः प्रभारी ठराव नाही प्रस्ताव नाही काही नाही हे बेकायदेशीर नाही का आणि उद्या जर काही झालं सर तर हे सर्वस्व जबाबदार राहते मी सांगून देतो तिथे काय घडेल आणि काय नाही घडणार मग तुम्ही आम्ही मुलांचं आयुष्य बर्बाद होतं माझी मुलं तिथे शिकतात आयुष्य बर्बाद होतं मी आता याच्यानंतर सहन करणार नम्र विनंती करून सांगतोय मी तुम्हाला बाहेर जाता काही शिस्त नाही काहीच नाही बिलकुल काहीच नाही आणि जर तुम्ही शिकलेले लोक समजून घ्या पिढ्याला पिढ्याला आमचं म्हणणं आहे गुन्हेगार जे लोक आहे ना तुम्ही सोडून द्या ना काय 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 प्रेम आहे तुम्हाला विदाऊट ठरावाचं का दिलं जातं बा विदाऊट ठराव ठीक आहे तुम्ही द्या आम्हाला म्हणलं नाही पण ठराव नाही ना त्याच्यासाठी प्रस्ताव नाही त्याचा तोच तुम्हाला अर्ज करतो तुम्ही परत तिळायचं काय कारण होतं यांना तात्काळ ऑर्डर त्यांची देणी होती तर यांना द्यायला काय झालं होतं भरपूर मुद्दे पुला खालून पाणी निघून गेलं ना यांना काय अधिकार होता असं करायचा जे नियमात होतं ते करायला काय झालं शेवटी काय होतं मग तुम्ही कायदा आम्हाला आता विचारला नाही लागू आम्ही आज प्रेमानं सांगतोय उद्या असं प्रेमानं आम्ही सांगणार नाही हे सुरुवात आहे आणि तुम्ही चांगल्या लोकांना आहे ना वाईट मार्गाला याच्या लक्षणं दाखवताय याच्यात तुम्ही ठीक आहे क्लास होणार अधिकारी आम्हाला समजत नसेल वाईट होतील म्हणजे माझ्या जर विद्यार्थ्याचं नुकसान होईल तर मी तुम्हालाही शिकवतो आपलं म्हणणं एकच आहे की ज्याच्यावर गुन्हा बघ बघ गुन्हेगार नको यांना थोडा टाइम द्या किती दिवसात मला वाटतं 7 दिवसात मी सांगतो म्हणून 7 दिवस मी आता एकदा सांगितल्यावर तुम्हाला एवढं सोल्युशन करणार मुलांचं नुकसान आहे तुमचं आमचं आपण एकत्र मुलांचं नुकसान मुलांचं थांबून टाकाने ती मान्यता थांबवत लवकर निर्णय त्यांची ऑर्डर स्थगित करा त्यातून आजच्याच त्यांच्या ऑर्डरला स्थगिती द्या तुम्ही 7 दिवसात निर्णय द्या साहेब त्यांची ऑर्डर निलंबित करा आजच्याच तुम्हाला एक कटेल तो निर्णय त्यांची ऑर्डर स्थगित केल्यानंतर तुम्ही काय निर्णय घ्या निर्णय देऊ ना आताच मागच्या वेळेला त्यांनी 6 मान्यता त्यांनी अशाच पद्धती दिल्या त्यांनीच रद्द केल्या मग हे काय कोणता प्रकार आहे तुम्ही मान्यता रद्द करतात त्या इथंच विरोध आवाज दिसतोय एकाकडे तुम्ही मान्यता रद्द करतात लेखी देऊन द्या किंवा आदेश रद्द करताय ना मी लेखी देऊन घ्या ना स्वतः मान्यता रद्द करतात तर ही मान्यता का रद्द करू शकत नाही आता हे चालू चर्चा करतो ना शिवसेने तुम्ही आजचा जो वेळ झाला मुंबईहून चर्चा करून आले बाबा साहेब आमची विनंती आहे तुम्हाला की यांनी दिलेला जो आता आदेश आहे तो रद्द म्हणजे स्थगित ठेवावा आणि जोपर्यंत तुम्ही चर्चा होत नाही तोपर्यंत आपण पुढचा निर्णय त्यावेळेला घेऊया कोणाला द्या आम्हाला काही असं म्हणायचं नाही की याला पाहिजे की त्याला पाहिजे फक्त योग्य असा निर्णय घ्या आम्हाला असं म्हणायचं निर्णय होता का मन आहे पण हे स्थगित ठेवा आणि तो जो माणूस आहे त्याने जो प्रभारी मुख्याध्यापक स्वतः म्हणतो आणि यांनी त्याला दे केलेलं आहे तर त्याला मात्र त्याची चौकशी करा स्थगिती आदेश संध्याकाळपर्यंत तुम्ही रवाना सर्वांची विनंती आहे सर तुम्हाला तुम्ही स्थगिती आदेश साहेब तुम्ही चर्चा करा आणि जी मान्यता दिली त्याला आजच्या स्थगिती स्थगिती तो तुमचा निर्णय येईपर्यंत आम्ही इथं थांबतो निर्णय देतो 3-4 दिवसात अधिवेशन तोड थांबून घ्या अशी आमची विनंती आम्ही थांबतो पण हे जे मुख्याध्यापकाला दिलेली जी मान्यता आहे ना ती तोपर्यंत स्थगिती त्याचा काही संबंध नाही
गुरुवारपर्यंत थांबा, माझं बोललं गुरुवार नंतर आम्ही तुमचं ऐकणार नाही. त्यांनी स्वतः वर्षाईंच्या तिथे बंगल्यावर आम्हाला सांगितलं की मी आता या तारीखची ऑर्डर लगेच कॅन्सल करतो आणि कुलकर्णीची ऑर्डर काढतो. तिथून आमच्या समोर यांनी फोन केला, परत आमच्याशी बदमाशी करून परत असं काम केलं. हा त्या आरोपीच्या ताब्यात छाब्या देण्याचं कारण काय? त्याने सगळं तोडून टाकलं. सरकार स्थगित पाहिजे ना. दोघांना न्याय द्या साहेब, जोपर्यंत निर्णय लागतो तोपर्यंत स्थगित डायरेक्टरचं लेखी पत्र आहे का तुम्हाला कशाचं की बाबा या बियाल चौधरींना सह्यांच्या अधिकार द्या? यांनी दिले नाही. नाही मग त्यांच्या वतीने बोलताय म्हणून मी तुमच्याशी. यांनी दिलं आहे का? नाही. मग त्यांच्या त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवायचा आणि त्यांच्याकडून मान्यता घेण्याचं कारण काय? प्रस्ताव पाठवायला काल कुठला कुठल्या नियमानुसार प्रस्ताव पाठवायला पाहिजे? त्यांनी सांगितलं का यांना की बा त्यांना सह्यांचे अधिकार द्या? त्यांनी नाही द्या असं तर कुठे दिलं? अहो साहेब तुम्ही विषय अंतर करतात, काही तुम्ही वेगळं बोलतात. नाही नाही, ज्या अर्थी महाजन सभांना सह्यांचे अधिकार दिले त्यांनी स्थगिती केली. यांनी जर त्यांना सह्यांचे अधिकार दिलेले असते मॅडम होते तुम्ही होते तुम्ही काय चाट लपण्याची गरज नाही. ती जी चुकीची बाध्यता दिली ती थोडं स्थगित करा. ते एवढी संध्याकाळ झाली ती तेवढी चर्चा होऊच शकत नाही ना. उद्या उद्या सुट्टी परवा तेव्हा इलाज नाही ना का कळ. शेवटी तुम्ही आता तुमचा निर्णय घ्या. आम्हाला आता आमच्या पद्धतीने जावं लागेल की काही आपलं क्वेश्चन सोडून घ्या. पुढे आपल्याला मार्ग भरपूर आहे. चालेल तर आता आम्ही एक दिवसाचं आमचं लक्ष नाही कसं उपचार होतं. तुम्ही जरी आम्हाला दिलं नाही दिलं तरी आम्ही ते उपचार तोडणारच आहे. पण प्रश्न असा आहे की आमचं समाधान झालेलं नाही ना, त्याच्यामुळे हा प्रश्न पुन्हा पत्र देऊन आम्ही आता मी तुम्हाला जोपर्यंत आपला निर्णय होत नाही तो त्याच्यानंतर आम्ही आता साखळी उपचार करतोय. धन्यवाद. न्यू इंग्लिश स्कूल जामनेर या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकबद्दल जो घोळ घातलेला होता त्यावर प्रभावी आणि योग्य असं उत्तर न देता पुन्हा आरोपी असलेला प्रभारी मुख्याध्यापक श्री बी आर चौधरी यांना पुन्हा 3 महिन्यानंतर एवढा दीर्घकाळात आणखी मान्यता दिली जाते हेच अन्यायकारक असल्यामुळे बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संसदेने भास्कर पाटील हे जे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी आहेत यांच्या विरोधामध्ये उपोषण एक दिवसाचे धरणे आंदोलन व लाक्षणिक उपोषण करण्याचे ठरवलेलं आहे. ही मान्यता जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे. कारण की भास्कर पाटील हे अत्यंत मनमानी आणि हुकुमशाही कारभार त्यांचा चालू आहे. तो कारभार आम्ही चवट्यावर आणणारच आणि ह्या अशा चुकीच्या ज्या मान्यता आहेत त्या रद्द व्हायला पाहिजे. कारण हा जो बी आर चौधरी आहे हे बी आर चौधरी न्यू इंग्लिश स्कूल फत्तेपूर या शाळेचे मूळ उपशिक्षक असताना त्यांना या न्यू इंग्लिश स्कूल जामनेरमध्ये बदली केली जाते. तिथं ठराव नाही, प्रस्ताव नाही, परत त्यांना प्रभारी मुख्याध्यापक पर्यवेक्षक अशा मान्यता दिली पदोन्नती दिली जाते तरीसुद्धा त्या ठिकाणी ठराव नाही, प्रस्ताव नाही, अशा बेकायदेशीर मान्यता एकाच माणसाला सतत 2018 ते 2019 आणि 2019-2020 असे या प्रदीर्घ कालावधीमध्ये एकाच माणसाला एवढ्या या मान्यता दिल्या जातात टप्प्याटप्प्याने. कधी 3 महिन्याच्या मान्यता, कधी 6 महिन्याच्या मान्यता. अत्यंत बेकायदेशीर कारभार या शिक्षणाधिकारी कार्यालयाचा चालू आहे. आणि त्यांनी जी शालेय रद्दी विकली आणि त्या रद्दीमध्ये जी अनियमितता त्यांनी केलेली आहे ते दोषी आहेत त्या ठिकाणी. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी न्यायालयामध्ये तो ती रक्कमसुद्धा भरलेली आहे जेवढी त्यांनी ती अनियमितता केलेली ती रक्कम. याचा अर्थ ते त्या ठिकाणी गुन्हेगार आहेतच आणि अशा गुन्हेगार मुख्याध्यापकांना प्रभारी मुख्याध्यापक देणं हे काही योग्य नाही. आणि म्हणून अशा या
मान्यता देणारे जे शिक्षणाधिकारी आहेत यांचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि त्यांनी दिलेली मान्यता जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालूच ठेवू. 2018 पासून न्यू इंग्लिश स्कूल जामनेर ही शाळा ज्या संस्थेने चालवली होती त्या संस्थेच्या वादामुळे तिथे संस्थेचे 2 गट असल्यामुळे एका गटाकडून ठराव नसताना प्रस्ताव नसताना मुख्याध्यापकांची नेमणूक केली जाते, पर्यवेक्षकाची नेमणूक केली जाते. ज्यांना अधिकार दिले होते मुख्याध्यापक म्हणून त्यांचे काढून घेतले जातात. हा जो काही प्रकार आहे या प्रकारामुळे न्यू इंग्लिश स्कूल जामनेर या शाळेच्या जवळपास 3 महिन्यापासून पगार झालेले नाही. ते पगार व्हावे आणि हा अन्याय दूर व्हावा. जो दोषी शिक्षक आहे त्याला निलंबित केलेला आहे शिक्षण विभागाने, दोषी ठरवलेला आहे अशा शिक्षकाची उचल बांगडी करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे. असा अन्याय जिल्ह्यात कोणावरही होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. आणि जर होत असेल आणि या संदर्भात जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही टप्प्याटप्प्याने सनदशीर मार्गाने या आंदोलनाची तीव्रता वाढवत जाऊ. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.